नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई समर्थ मॅथ्स अकॅडमी या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आठवीच्या वर्गातील मॅथमॅटिक्समधील चॅप्टर नंबर 9 जे आहे डिस्काउंट अँड कमिशन मधील प्रॅक्टिस सेट 9.1 चा स्टडी आपण करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्काउंट अँड कमिशन या दोन ज्या टर्म्स आहेत त्यांचा स्टडी आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला मित्रांनो, आपण डिस्काउंट म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही दिवाळीच्या वेळेस किंवा वेगवेगळ्या सणांच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे सेल पाहिले असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला मोठमोठे बोर्ड लावले असतील की 25% डिस्काउंट, 10% डिस्काउंट, किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे डिस्काउंट पाहत असतात. तर डिस्काउंटमध्ये तुम्हाला जी छापलेली किंमत असते त्याला आपण मार्क प्राईज म्हणणार आहे. मित्रांनो, तर एखाद्या वस्तूवर जी छापील किंमत असते मार्क प्राईज, त्याच्यापेक्षा कमी दराने तुम्हाला ती वस्तू त्या ठिकाणी मिळत असते, तर त्याला डिस्काउंट असे म्हणतात. किती टक्के डिस्काउंट दिलेलं आहे त्या वस्तूवरती, त्यानुसार त्या दिलेल्या प्राईजमधून ती मायनस करून तुम्हाला ती किंमत त्या ठिकाणी मिळत असते, त्याला आपण सेलिंग प्राईज असं म्हणत असतो. अशा प्रकारे मित्रांनो, या चॅप्टरमध्ये आपल्याला सुरुवातीला पहिला जो पॉईंट आपण पाहणार आहोत डिस्काउंट, त्यासाठी तुम्हाला पर्सेंटेजची गरज पडणार आहे. त्यासाठी मित्रांनो, 51 पेज नंबरवरती तुम्हाला काही पर्सेंटेजचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलंय की राईट द अप्रोप्रिएट नंबर इन द फॉलोइंग बॉक्सेस. तर तुम्हाला डिस्काउंट काढण्यासाठी पर्सेंटेज माहिती असणं आवश्यक आहे. मित्रांनो, त्यासाठी सुरुवातीला पहा, नंबर 1 मध्ये दिलंय की तुम्हाला 12/100 छेदामध्ये 100 आहे. मित्रांनो, याचा अर्थ त्याला आपण पर्सेंटेज म्हणतो. तर याच्या ठिकाणी तुम्हाला 12% असं तुम्ही लिहू शकता. 12% याचं वाचन करताना 12% असं आपण करत असतो. त्याला तुम्ही सिम्बॉलमध्ये जर लिहायचं असेल मित्रांनो, तर तुम्ही त्याला सिम्बॉलमध्ये 12 आणि हे जे पर्सेंटेजचं साईन तुम्हाला दिसतंय, अशा प्रकारे 12% याचं वाचन असं करतात. याला 12% हे सिम्बॉलमध्ये लिहायचं असेल मित्रांनो, तर 12% हे सिम्बॉल आहे, चिन्ह आहे, हे लक्षात ठेवायचं. याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल की पर्सेंटेज म्हणजे शतमान मराठीमध्ये आपण म्हणतो, तर पर्सेंटेज म्हणजे छेदामध्ये 100 हा लिहावा लागतो. नंबर 2 मध्ये आहे 47%. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की 47 आणि पर्सेंट म्हणजे छेदामध्ये डिनॉमिनेटर हा 100 घ्यायचा. ओके, त्यानंतर 3 नंबरचं पहा, 86%. चा अर्थ काय होतो मित्रांनो, की 86 आणि डिवाइड बाय 100, डिनॉमिनेटर मध्ये 100 घ्यायचे, पर्सेंटेजचा अर्थ. त्यानंतर 4th नंबर मध्ये 4% ऑफ 300 इक्वल टू 300 मल्टीप्लाय, इथे 4% दिलाय मित्रांनो. 4% म्हणजे 4/100, लक्षात घ्या. त्यानंतर याच्यामध्ये अंशात आणि छेदातले दोन शून्य तुम्ही कट करू शकता. अंशातले दोन झिरो आणि छेदातले दोन झिरो जर कट झाले मित्रांनो, इथे 3 उरला आणि इथे 4, 3 4 जा 12, त्यांचा जो गुणाकार आला मित्रांनो तो 12 आलेला आहे. नंबर 5 चा पहा, 15% ऑफ 1700 इक्वल टू 1700 मल्टीप्लाय 15% चा अर्थ होतो मित्रांनो 15/100. ओके, त्यानंतर याच्यातले अंशातले दोन झिरो कट करा मित्रांनो, छेदातले दोन झिरो कट करायचे. आता इथे 17 उरला आणि 15 उरला, 17 मल्टीप्लाय बाय 15 यांचा गुणाकार करायचा मित्रांनो. मित्रांनो, हा गुणाकार करताना पहा, 15 7 105, इथे 5 घ्यायचा, कॅरी ऑन येतो 10. ओके, 15 1 15 आणि 10 कॅरी ऑन चे त्यात ऍड करायचे, म्हणजे 25. अशा प्रकारे यांचा जो मल्टिप्लिकेशन आला मित्रांनो तो 255. अशा प्रकारे आपण पर्सेंटेज काढू शकतो. डिस्काउंट या टर्म्सवर आधारलेले जे एक्झाम्पल आहेत ते प्रॅक्टिस सेट 9.1 मध्ये आपल्याला पाहिजे आहेत. प्रॅक्टिस सेट 9.1 मधील नंबर 1 एक्झाम्पल पहा, इफ मार्क प्राइस इक्वल टू 1700, सेलिंग प्राइस इक्वल टू 1540, देन फाइंड द डिस्काउंट. एका वस्तूची छापलेली किंमत आहे मित्रांनो 1700 आणि सेलिंग प्राइस आहे 1540 दिली, तर तुम्हाला डिस्काउंट काढायचा आहे. आता डिस्काउंट काढण्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याकडे मित्रांनो, की डिस्काउंट इक्वल टू मार्क प्राइस माइनस सेलिंग प्राइस. या फॉर्म्युलाने तुम्ही डिस्काउंट काढू शकता मित्रांनो. आता याच्यामध्ये मार्क प्राइस काय दिली तुम्हाला पहा, मार्क प्राइस दिली 1700 मायनस सेलिंग प्राइस दिली आहे तुम्हाला 1540.
ओके अशा प्रकारे मार्क प्राइस मधून सेलिंग प्राइस माइनस करायची. आता याची वजाबाकी करून दाखवतो पहा. 1700 मधून 1540 जर तुम्ही माइनस केले मित्रांनो तर 0 मधून 0 गेला 0, त्यानंतर 0 मधून 4 जात नाही मित्रांनो, इथे 10 घ्यायचे, 10 मधून 4 माइनस करा 6, नंतर कॅरी ऑन करायचा, इथे इथे 10 घेतले की इथे कॅरी ऑन करायचा 1, 7 मधून 5 आणि हा 1 6, 7 मधून 6 जर माइनस केले मित्रांनो तर याचे उत्तर येतं 1, आणि 1 मधून 1 गेले 0. अशा प्रकारे याचं सबट्रॅक्शन आले मित्रांनो 160, हा त्या व्यवहारात मिळालेला डिस्काउंट आपण काढू शकतो. मित्रांनो याच्यातील नंबर 2 चं एग्जांपल पहा. इफ मार्क प्राइस इक्वल टू 990 एंड परसेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10, देन फाइंड द सेलिंग प्राइस. एक वस्तू आहे मित्रांनो तर त्याची मार्क प्राइस म्हणजे छापलेली किंमत ही 990 रुपये आहे, आणि हा परसेंटेज ऑफ डिस्काउंट दिलाय, हा टक्केवारीत दिलाय तुम्हाला, लक्षात घ्या. तर त्याच्यात तुम्हाला सेलिंग प्राइस म्हणजे कस्टमरला ती वस्तू किती रुपयाला मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. मित्रांनो मार्क प्राइस आणि परसेंटेज डिस्काउंट जर दिला असेल तर त्यावरून सुरुवातीला डिस्काउंट काढायचा साधा, आणि डिस्काउंट मिळाल्यानंतर सेलिंग प्राइस काढण्यासाठी तुम्हाला मार्क प्राइस मधून जो दिलेला जो डिस्काउंट आहे तो मायनस केल्यानंतर कस्टमरला ती वस्तू किती रुपयात मिळते त्याला आपण सेलिंग प्राइस असं म्हणतो ते त्या ठिकाणी काढता येतं. म्हणजे आम्ही सुरुवातीला परसेंटेज डिस्काउंट दिलाय आणि मार्क प्राइस दिले मित्रांनो, तर डिस्काउंट काढण्याचा फॉर्म्युला लक्षात घ्या. डिस्काउंट इक्वल टू मार्क प्राइस मल्टीप्लाय परसेंटेज डिस्काउंट. ओके अशा प्रकारचा हा फॉर्म्युला लक्षात घ्या. आता मार्क प्राइस दिले मित्रांनो 990 मल्टीप्लाय परसेंटेज डिस्काउंट दिलेला आहे 10%. 10% चा अर्थ होतो 10/100, लक्षात घ्या. 10% म्हणजे 10/100, छेदामध्ये 100 घ्यायचा. त्यानंतर अंशामधला हा 0 आणि छेदातला 0 दोन्ही कट झाले. त्यानंतर इथे न्यूमरेटर मध्ये हा 1 0, परत डिनोमिनेटर मध्ये हा 0 सुद्धा तुम्ही कट करू शकता. मित्रांनो याच्यामध्ये सगळे 0 कट झाल्यानंतर फक्त काय शिल्लक राहिला 99. तर 99 हा डिस्काउंट आला मित्रांनो, या मार्क प्राइस वर असलेला हा डिस्काउंट आला. आता आपल्याला सेलिंग प्राइस काढायची आहे, मग त्यासाठी फॉर्म्युला लक्षात घ्या. देअरफोर सेलिंग प्राइस इक्वल टू मार्क प्राइस माइनस डिस्काउंट. तर सेलिंग प्राइस काढण्यासाठी मार्क प्राइस मधून डिस्काउंट मायनस करायचा. देअरफोर मार्क प्राइस किती आहे मित्रांनो 990 मायनस डिस्काउंट आलेला आहे 99. ओके अशा प्रकारे याची सबट्रॅक्शन पहा मित्रांनो, 990 मधून 99 आपण सबट्रॅक्ट करतोय. ओके 0 मधून 9 जात नाही, हा 10 घेतले, 10 मधून 9 गेला 1, कॅरी ऑन 1, परत इथे 19 घ्यायचे, 19 मधून 10 मायनस करा मित्रांनो 9 येतील, परत इथे कॅरी ऑन 1 करावं लागेल, इथे 19 घेतले आपण, 9 मधून 1 मायनस करा तर 8. अशा प्रकारे त्याची सबट्रॅक्शन आली मित्रांनो 891 इज द सेलिंग प्राइस ऑफ दिस ऑब्जेक्ट. सेट मधील नंबर 3 चं एग्जांपल पहा मित्रांनो. इफ सेलिंग प्राइस इज अ 900, डिस्काउंट इज अ 20%, देन फाइंड द मार्क प्राइस. दिलेल्या वस्तूचा सेलिंग प्राइस 900 दिले तुम्हाला आणि डिस्काउंट हा परसेंटेज मध्ये दिला मित्रांनो, मार्क प्राइस काढायची, लक्षात घ्या. मार्क प्राइस काढण्यासाठी ती 100 वर करायची हे लक्षात ठेवायचं. एखादी वस्तू जर 100 रुपयाला असेल तर त्याच्यावरती डिस्काउंट हा 20% असेल तर ती वस्तू तुम्हाला 80 रुपयाला मिळेल असं आपण गृहित धरू शकतो. म्हणजे मार्क प्राइस ही 100 रुपये गृहित धरून ते सोडवायचं मित्रांनो. याच्यामध्ये पाहता मार्क प्राइस इज अ 100 रुपयाला जर आपण मार्क प्राइस दर धरली तर त्याची सेलिंग प्राइस ही काय मित्रांनो 20% दिलाय, याचा अर्थ 100 मधून 20% म्हणजे 20 मायनस जर केले तर याचं उत्तर येतं 80, ही तुमची सेलिंग प्राइस असेल. याच्यात मित्रांनो आपल्याला 100 रुपयावर 80 ही सेलिंग प्राइस आली आपली. तर आपल्याला ही जी 900 सेलिंग प्राइस आहे ती आपल्याला काढायची जी आहे तिला एक्स मानून घ्यायची. मग मार्क प्राइस आपल्याला पहा, देअरफोर मार्क प्राइस बी एक्स, देन
इक्वल टू 900 म्हणजे आपल्याला 900 ही सेलिंग प्राइस दिली असताना मार्क प्राइस काढायची त्याला आपण एक्स म्हणायचं मग आता यांचं गुणोत्तर कसं लिहायचं रेशो पा यात मार्क प्राइसचा रेशो एका बाजूला लिहायचा आणि सेलिंग प्राइसचा रेशो हा दुसऱ्या बाजूला लिहायचा तर मार्क प्राइस दिली 100 परत त्यावेळेस दुसरी मार्क प्राइस आहे एक्स आणि त्यानंतर इकडे सेलिंग प्राइस 100 दिली असताना 80 आहे आणि एक्स दिली असताना 900 आहे ओके अशा नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा x आणि 80 चा 100 आणि 900 चा देयरफॉर x into 80 इक्वल टू 100 into 900 ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं ज्यात x आधी असेल तो गुणाकार आधी करायचा यामध्ये मित्रांनो हा 80 मल्टिप्लाय इकडे जर आणला तो काय होईल डिवाइड होईल देयरफॉर x इक्वल टू 100 मल्टीप्लाय बाय 900 डिवाइड बाय 80 ओके आता अंशातले आणि छेदातले 0 आधी कट करायचे हा 0 आणि हा 0 कट झाला मित्रांनो 0 कट झाल्यानंतर इथे 100 आणि 90 उरलेत आता त्यांचा गुणाकार करण्यासाठी 9 ने जर 1 ला मल्टीप्लाय केलं मित्रांनो तर ते 9 आणि इथे 1 2 आणि 3 हे 3 0 त्या ठिकाणी देऊन द्यायचे आणि छेदामध्ये उरलेला आहे 8 ओके आता याचा डिवाइडेशन करायचा मित्रांनो डिवाइडेशन करताना पहा 8 डिवाइड बाय 9000 याचं डिवाइडेशन करायचं आपल्याला x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे शेवटी लक्षात घ्या मग ती काढण्यासाठी याचं डिवाइडेशन पहा 8 1 8 ओके 9 मधून 8 मायनस करा 1 हा 0 खाली उतरवायचा पहिला परत मित्रांनो 8 1 8 इथे 2 उरले मित्रांनो आता हा 0 खाली उतरवायचा ओके त्यानंतर 8 2 16 ओके इथे याची सबट्रॅक्शन मित्रांनो 4 आहे परत हा शेवटचा 0 बाकी आपला तो 0 ठेवून द्यायचा 8 5 8 5 14 याची सबट्रॅक्शन आली 0 आपलं उत्तर आलं मित्रांनो x 1125 अशा प्रकारे तुम्हाला मार्क प्राइस काढायची होती x ला आपण काय म्हटलं मित्रांनो मार्क प्राइस देयरफॉर मार्क प्राइस इक्वल टू 1125 रुपीज मित्रांनो प्रॅक्टिस सेट मधील नंबर 4 चं एग्जांपल पहा द मार्क प्राइस ऑफ द फॅन इज 3000 रुपीज शॉपकीपर गेव 12% डिस्काउंट ऑन इट फाइंड द टोटल डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस ऑफ द फॅन तर फॅनची सुरुवातीला मार्क प्राइस म्हणजे त्याच्यावर छापलेली जी किंमत आहे मित्रांनो ती 3000 दिलेली तुम्हाला दुकानदाराने त्याच्यावरती 12% डिस्काउंट दिलाय तर तुम्हाला टोटल डिस्काउंट काढायचं आणि सेलिंग प्राइस काढायची तर हा 12% हा परसेंटेज मध्ये दिलाय मित्रांनो तर साधा डिस्काउंट आधी काढायचा आणि तो काढल्यानंतर सेलिंग प्राइस आपल्याला काढायची आहे त्याची सुरुवातीला फॉर्म्युला डिस्काउंट काढण्याचा फॉर्म्युला लक्षात घ्या मित्रांनो डिस्काउंट इक्वल टू मार्क प्राइस डिस्काउंट इक्वल टू मार्क प्राइस गुणिला परसेंटेज डिस्काउंट हा फॉर्म्युला लक्षात घ्या जर परसेंटेज डिस्काउंट दिला असेल आणि मार्क प्राइस दिली असेल तर डिस्काउंट काढण्याचा हा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये पहा मित्रांनो मार्क प्राइस दिली तुम्हाला 3000 मल्टीप्लाय परसेंटेज डिस्काउंट दिलेला आहे तुम्हाला 12% म्हणजे 12/100 परसेंटेज म्हणजे छेदामध्ये 100 घ्यायचे आता छेदातले 2 0 कट करा आणि अंशातले 2 0 कट करायचे इथे काय शिल्लक राहिलं मित्रांनो 30 आणि इकडे काय शिल्लक राहिलं 12 ओके यांचा गुणाकार करायचा 12 3 36 आणि हा 0 ठेवून द्यायचा ओके अशा प्रकारे 360 हा त्याचा मल्टिप्लिकेशन आलेला आहे त्यानंतर मित्रांनो टोटल डिस्काउंट काढल्यानंतर आता सेलिंग प्राइस काढायची आपल्याला सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला लक्षात घ्या सेलिंग प्राइस इक्वल टू मार्क प्राइस सेलिंग प्राइस इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आता मार्क प्राइस काय मित्रांनो मार्क प्राइस दिली तुम्हाला 3000 मार्क प्राइस आहे 3000 मायनस डिस्काउंट आलेला आहे आपला 360 ओके यांची काय करायची सबट्रॅक्शन करायची आता इकडे पहा 3000 मधून
360 मैनस करा ओके पा जीरो मधुन जीरो मैनस करा जीरो इतने जीरो सिक्स जाने टेन घर टेन मधुन सिक्स गे फोर आता इक टेन घर मित्रो कैरी ऑन घायर इतने टेन घर पर टेन मधुन थ्री वन फोर टेन मधुन फोर मैनस करा सिक्स इतने टेन घर पर कैरी ऑन वन घाय थ्री मधुन हा वन गेला टू अशा प्रकार सब्ट्रैक्शन आली 2640 अशा प्रकार अपने सेलिंग प्राइस ऑफ द फैन खाली लिहाय सेलिंग प्राइस ऑफ द फैन इक्वल टू 2640 रुपीज। मित्रांनो या प्रैक्टिस सेट मधील राहिलेले जे एग्जांपल आहे हे मी पुढच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर केलेली आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। थँक्यू मित्रांनो।